फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत BBA CA क्वेश्चन पेपर फॉर्मॅट, जो April-May 2022 या वर्षाच्या एक्झामसाठी फॉलो केला जाणार आहे. BBA CA FY SY TY या तिन्ही वर्षासाठी हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट फॉलो केला जाणार आहे. याच्यामध्ये जो तुमचा तो क्वेश्चन पेपर असणार आहे प्रत्येक सब्जेक्टचा, त्याच्यामध्ये टोटल 70 मार्काचे क्वेश्चन पेपर तुम्हाला अटेम करायचे, ज्याच्यामध्ये टोटल 5 क्वेश्चनमध्ये हा क्वेश्चन पेपर डिवाइड असणार आहे. टोटल टाइम ड्युरेशन तुम्हाला याच्यासाठी 3 तासाचं असणार आहे. यातला फर्स्ट क्वेश्चन जो असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 10 क्वेश्चन्स असणार आहेत, आणि त्या 10 पैकी तुम्हाला 8 क्वेश्चन्स हे अटेम करायचे आहेत. प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 2 मार्क असणार आहेत, म्हणजे 8 × 2 असा 16 मार्कासाठी हा पहिला क्वेश्चन आहे. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन्स दिलेले असतील, त्या 5 पैकी 4 क्वेश्चन तुम्हाला अटेम करायचे आहेत. प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्कासाठी असणार आहे, त्यामुळे 4 × 4 16 मार्कासाठी हा सेकंड क्वेश्चन आहे. तसंच सेम तिसरा आणि चौथा क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 क्वेश्चन्स असणार आहेत, त्यापैकी 4 क्वेश्चन तुम्हाला अटेम करायचे आहेत. प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्कासाठी असणार आहे, म्हणजे क्वेश्चन 2, 3, 4 हे तिन्ही क्वेश्चन 16-16 मार्कासाठी तुम्हाला असणार आहेत. क्वेश्चन 5 जो आहे याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स तुम्हाला आहेत असणार आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला 2 क्वेश्चन हे अटेम करायचे आहेत. प्रत्येक क्वेश्चन हा 3 मार्कासाठी असणार आहे, त्याच्यामुळे हा जो क्वेश्चन आहे तो 3 × 2 6 मार्कासाठी हा क्वेश्चन असणार आहे. असे टोटल 70 मार्काचे तुम्हाला क्वेश्चन पेपर हा अटेम करायचा आहे. थँक्स फॉर वॉचिंग.